एका माथेफिर तरुणाने आई पत्नी आणि 3 मुलांची हत्या केल्यानंतर स्वतःही जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमधील सीतापूर येथील पल्हापूर मध्ये ही घटना घडली. एका माथेफिर तरुणाने त्याच्या आईची गोळ्या झाडून हत्या केली, त्यानंतर पत्नीला हातोड्याने प्रहार करून ठार मारले. तर एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या 3 मुलांचाही छतावरून खाली फेकून जीव घेतला. आई पत्नी आणि मुलांसह 5 जणांचा जीव घेतल्यानंतर आरोपीने स्वतःवर गोळ्या झाडून हत्या केली. मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार आरोपी हा व्यसनी आणि मानसिक दृष्ट्या त्रस्त असल्याचे समोर येत आहे. याबाबत मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार आरोपी हा पाल्हापूर येथील शेतकरी वीरेंद्र सिंग यांचा मुलगा अनुराग सिंग आहे. त्याने काल रात्री हे भीषण हत्याकांड घडवून आणले. मानसिक दृष्ट्या विक्षिप्त असलेल्या अनुराग सिंह याने आई सावित्री देवी वय 62, पत्नी प्रियांका सिंह वय 40, मुलगी आश्वी वय 12, मुलगा अनुराग आणि मुलगी अर्णा वय 8 यांचा जागीच मृत्यू झाला. तर आद्विक वय 4 याचाही त्याने जीव घेतला. त्यानंतर स्वतःवर गोळ्या झाडून त्याने जीवन संपवले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. दरम्यान या भीषण हत्याकांडाबाबत सीतापूरचे SP चक्रेश मिश्रा यांनी सांगितले की आज मथुरा येथील रामपूर पोलिसांनी मानसिक दृष्ट्या आजारी असलेल्या अनुराग सिंह वय 45 या व्यक्तीने स्वतःवर गोळ्या झाडून जीवन संपवण्यापूर्वी आपल्याच कुटुंबातील 5 जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची माहिती आहे. पोलीस आणि FLC पथक या घटनेचा अधिक तपास करत आहे. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.